सदा सतीज शिशुकोटि सदा संहरी शंभो मजकोटा
काय सांगाल ताई आपण की एक पुजारीची कामगार कन्या ते अभिनेत्री आपला कसा प्रवास राहिला? नमस्कार, मी शोभा दांडे. आता जसं तुम्ही विचारलात की पुजाऱ्याची कन्या ते अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास कसा झाला, तर पुजाऱ्याची कन्या म्हणजे आम्ही 12 ज्योतिर्लिंग वेरूळचं घृष्णेश्वर इथले पुजारी आहोत. माझे वडील कैलासवासी राजाभाऊ दांडगे आणि आमच्या घराण्यामध्ये वडिलोपार्जित वेरूळच्या घृष्णेश्वराची पूजा आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथले पुजारी आहोत. आणि औरंगाबादला पण खारेकोळामध्ये पाताळेश्वराचं मंदिर आहे आणि त्या पाताळेश्वराची सेवा पण आमच्याकडे गेल्या 4 पिढ्यांपासून आहे, तर हे दोन्ही महादेव आम्ही सांभाळतो. आणि हे मंदिर सांभाळत असताना, मंदिराचं काम करत असताना, म्हणजे घराण्यामध्ये भक्ती तर आहेच, महादेवाची भक्ती आहे, महादेवाच्या आशीर्वादानेच आज सगळं काही तुम्ही पाहताय हे वैभव. तर हे सगळं करत असताना नाटकाची आवड मला लहानपणापासून होती आणि माझे वडील रंगकर्मी होते, ज्येष्ठ रंगकर्मी, तर त्यांच्या नाटकामध्ये काम करायला मी सुरुवात केली. एके दिवशी गणपतीच्या वेळेस त्यांच्या नाटकातली एक मुलगी ऐन वेळेला नाही म्हणाली की मला जमणार नाही नाटकात काम करायला, म्हणून मग मी शहरी विश्वास साळुंके यांचा तो ग्रुप होता, गमत्या ग्रुप, आणि माझे वडील आणि विश्वास साळुंके सर बरोबर काम करायचे, तर मग मी त्यांच्याकडे गेले आणि प्रॅक्टिस केली आणि मला ते जमलं. आणि मग मी लगेच प्रयोगाला सुरुवात केली कारण 2 दिवसात गणपती आले होते आणि मग तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. तर माझ्या आयुष्यातलं हे पहिलं जे नाटक होतं ते लोकनाट्य, कारण शाहीर विश्वास साळुंके हे लोककलावंत आणि त्यांच्या या लोककलेपासून माझ्या या नाटकांना सुरुवात झाली. आणि त्यापूर्वी मी शाळेमधली गॅदरिंगची नाटकं केली. आमच्याकडे मेळे होते, तो काळ मेळ्याचा होता, म्हणजे 1970 नंतर मी जवळपास 73-74 काळामध्ये मेळे केले. आमचा घरचाच मेळा होता, संस्थान गणेश मेळा. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे मामा माझ्या कैलासवासी बाबूराव गुरव, प्रसिद्ध शहनाई वादक, त्यांना मराठवाड्याची बिस्मिल्ला का म्हणायचे, ते आणि माझे वडील यांनी मिळून मेळा काढला, घरीच मेळा सुरू केला आणि अनेक कलाकार मंडळी ह्या मेळ्यामध्ये यायची. आणि मग त्या मेळ्यामध्ये मी काम करायला लागले आणि त्याच्यानंतर मग मी शाळेच्या गॅदरिंगमध्ये केलं आणि मग अशा पद्धतीने साळुंके सरांच्या बरोबर मी काम केलं आणि माझ्या नाट्य प्रवासाला सुरुवात झाली. आपल्याला मराठी चित्रपटामध्ये किंवा मालिकांमध्ये काम कशा पद्धतीने मिळालं? नाटकामध्ये काम करत असताना मी कंपनीमध्ये पण काम करायची आणि कुठेतरी डोक्यात होती की नाही आपल्याला आणखीन मोठ्या पद्धतीने नाटक करायचं, आपल्याला मुंबईला जायचं वगैरे. तर मग नाटक करत करत मला सिरियल मिळाली आणि इथे सुरुवातीला काही वगैरे, तर मग नाटक करत करत मला सिरियल मिळाली आणि इथे सुरुवातीला काही CID वगैरे असे सुरुवातीला औरंगाबादला याचं शूट झालं, तर त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मला मुंबईला तर जायचंच होतं, तर असंच मुंबईवरून एक ऑडिशन आली माझ्यासाठी आणि मी ती ऑडिशन दिली, त्यात माझं सिलेक्शन झालं आणि 2 किनारे दोघी आपण ही मुंबईला माझी एक पहिली सिरियल सुरू झाली. चित्रपटामध्ये आपण काम केलेलं आहे असा काही अनुभव आपला, किंवा कोणत्या चित्रपटात काम केलेलं आहे आपण? हा, माझे आतापर्यंत बरेच चित्रपट झाले. आता मागेच जो आला होता तो ट्रिपल सीट अंकुश चौधरीच्या बरोबर, त्याच्यामध्ये मी काम केलं. त्याच्या आधी हक्क, नजर, आणखीन थांबून घेते मला आठवण, हक्क, नजर, रॉमकॉम, ट्रिपल सीट, स्वच्छमेव जयते, मकरंद अनासपुरेचा चित्रपट होता हा, या चित्रपटांमध्ये मी कामं केली. पण हे सगळे मराठी चित्रपट आहेत, त्याच्याबरोबर मी काही हिंदी कामं केली. आणि सगळ्यात आधी सुरुवातीला मला वाटतं 1997-98 तो काळ होता, तेव्हा मी हिंदी सिनेमा केला. आत्ताच्या भाषेत आपण त्याला डेब्यू केलं असं म्हणतो की तो माझा पहिला डेब्यू केलेला हिंदी सिनेमा होता सृष्टी, पण तो पडद्यावर आला नाही. बनारसला नवसाधना नावाची संस्था आहे, त्यांच्याकडनं तो चित्रपट निघाला होता आणि माझे बंधू शरद दांडगे आणि त्यांचे एक मित्र आहेत पंकज कायंदे यांनी त्याचं संगीत दिलेलं होतं. अतिशय सुंदर नाटकांवर आधारित असा तो चित्रपट होता
पण तो नंतर पुढे आला नाही, त्याच्यामुळे माझा तो डेब्यू केलेला सिनेमा आणि हिंदी चित्रपटाचं स्वप्न थोडंसं मागे पडलं. नंतर काही हिंदी चित्रपटांमध्ये मी छोट्या छोट्या भूमिका केल्या, गौरय्या, तिसरी आझादी वगैरे सिनेमांमध्ये. आणि असं करत माझ्या चित्रपटांचा पण प्रवास, मालिका चालू असताना हाही प्रवास चालू होता. मग पहिली मालिका दोन किनारी जेव्हा झाली ती संपल्यानंतर मग लक्ष, CID, आणखीन अस्मिता आणि मग कट्टीबट्टी ही झी वाला होती. त्यानंतर सोनी मराठीवरती एक आली नवरी मिळे नवऱ्याला. तर असा हा सिरियलचा म्हणजे मालिकांचा प्रवास चालू आहे, त्याबरोबर चित्रपट. आणि आत्ता नुकतंच मी मकर नारायणपुरेंची एक वेब सिरीज केली, मुक्काम पोस्ट कोळसेवाडी, आणि याच्याबरोबर शॉर्ट फिल्म पण करते. माझं औरंगाबादमध्ये नाट्य अभिवाचनाचा एक कार्यक्रम आहे, तर त्याचे पण मी बरेच प्रयोग केले. एक्सपायरी डेट नावाचं नाटक आहे, अतिशय सुंदर, ते पण मी करते. लहान मुलांसाठी उन्हाळ्यामध्ये मी पूर्वी वर्कशॉप घ्यायचे नाटकाचं, पण आता हे 8-10 वर्षात ते बंद झालं, कारण माझं मुंबईला सारखं हे असतं, त्याच्यामुळे ते थोडं बंद पडलं. पण आता पुन्हा मी ॲक्टिंगचे क्लासेस घ्यायला सुरुवात केलेली आहे. तसंच मग मी अँकरिंग पण करते, म्हणजे संचालन करते शासकीय कार्यक्रम, निम शासकीय कार्यक्रम, मराठी हिंदी गाण्यांचे जे ऑर्केस्ट्रा आहेत ते, तर ह्या सगळ्या मैफिली यांचं सगळ्यांचं मी संचालन करते. आपलं काय स्वप्न आहे आता सध्या तरी? मला सिनेमा करायला. नंतर काही हिंदी चित्रपटांमध्ये मी छोट्या छोट्या भूमिका केल्या, गौरय्या, तिसरी आझादी वगैरे सिनेमांमध्ये. आणि असं करत माझ्या चित्रपटांचा पण प्रवास, मालिका चालू असताना हाही प्रवास चालू होता. मग पहिली मालिका दोन किनारी जेव्हा झाली ती संपल्यानंतर मग लक्ष, CID, आणखीन अस्मिता आणि मग कट्टीबट्टी ही झी वाला होती. त्यानंतर सोनी मराठीवरती एक आली नवरी मिळे नवऱ्याला. तर असा हा सिरियलचा म्हणजे मालिकांचा प्रवास चालू आहे, त्याबरोबर चित्रपट. आणि आत्ता नुकतंच मी मकर नारायणपुरेंची एक वेब सिरीज केली, मुक्काम पोस्ट कोळसेवाडी, आणि याच्याबरोबर शॉर्ट फिल्म पण करते. माझं औरंगाबादमध्ये नाट्य अभिवाचनाचा एक कार्यक्रम आहे, तर त्याचे पण मी बरेच प्रयोग केले. एक्सपायरी डेट नावाचं नाटक आहे, अतिशय सुंदर, ते पण मी करते. लहान मुलांसाठी उन्हाळ्यामध्ये मी पूर्वी वर्कशॉप घ्यायचे नाटकाचं, पण आता हे 8-10 वर्षात ते बंद झालं, कारण माझं मुंबईला सारखं हे असतं, त्याच्यामुळे ते थोडं बंद पडलं. पण आता पुन्हा मी ॲक्टिंगचे क्लासेस घ्यायला सुरुवात केलेली आहे. तसंच मग मी अँकरिंग पण करते, म्हणजे संचालन करते शासकीय कार्यक्रम, निम शासकीय कार्यक्रम, मराठी हिंदी गाण्यांचे जे ऑर्केस्ट्रा आहेत ते, तर ह्या सगळ्या मैफिली यांचं सगळ्यांचं मी संचालन करते. आपलं काय स्वप्न आहे आता सध्या तरी? मला सिनेमा करायचा आहे, मला सिरियल करायची आहे, आणि अजूनही मला पाहिजे तशी मनाला आवडणारी भूमिका अजून मिळाली की असं वाटतं नाही ही केली, पण याच्यापेक्षा आणखी चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे, याच्यापेक्षा आणखी चांगला रोल मिळाला पाहिजे. तर अजून अशा खूप भूमिका आहेत की ज्या मला करायच्या आहेत आणि त्या भविष्यात नक्कीच मला मिळतील असा माझा प्रयत्न आहे. या गोष्टीकरता सहकार्य कोणाकोणाचं लाभलं आपल्याला? त्या गोष्टीत मला घरातून आधी माझ्या वडिलांचं होतं. वडिलांनी मला नाटकासाठी खूप सहकार्य केलं, कारण मी ज्या काळात 1987 मी रंगभूमीवर आले तेव्हा मुलींनी नाटकात काम करावं असा काळ नव्हता, आणि मी मुलगी म्हणून मला घरातून नाटकासाठी विरोध होता. जरी आमच्या घरामध्ये सगळे कलाकार होते, आजी आजोबा पूर्ण म्हणजे वंशपरंपरेने आमच्याकडे कलाकारी आहे, पण तरीसुद्धा मुलींना नाटकात काम करायचं किंवा सिनेमा तर तेव्हा दूरचा होता, तर हे आवडत नव्हतं. पण कालांतराने मी सगळ्यांचा विश्वास संपादन केला आणि मग सगळेजण माझ्या नाटकाला मान्यता द्यायला लागले. मग घरातून मला माझ्या आजीचा जास्त नकार होता, मग आजीने सहकार्य केलं, वडिलांनी केलं, आणि आता घरातून माझा सगळ्यांचा सपोर्ट आहे, उभा आहे माझ्या सगळ्या बहिणी, माझे मेवणे सुद्धा सगळे, आणि माझी आई, भावंड सगळी माझी, सगळेच माझ्या बरोबर असतात. यात तुला काय करायचं असेल ते कर, काय प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे मी बिंधास मुंबई औरंगाबाद जिथे कुठे माझा प्रवास असेल तिथं मी भारतभर फिरत असते. नाटकासाठी तर मी भरपूर ठिकाणी फिरली आहे. नाटकाचं परीक्षण करण्यासाठी मी छत्तीसगड भिलाई स्टील प्लांटला गेले, बनारसला 2 वेळेस गेले, आसाम बोंगाईगावला गेले, जिथे भारतातल्या जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्याची नाटकं येतात आणि त्याचं मी परीक्षण केलं. तर अशा पद्धतीने माझा प्रवास चालू आहे. काय सांगाल आपण ताईचा या प्रवासामध्ये, आपला पण कुठेतरी हातभार आहे त्याबद्दल? ताईच्या प्रवासात माझा हातभार आहे हे या गोष्टीचं थोडं मी खंडन करतो, कारण माझ्या जीवन प्रवासात तिचा हातभार आहे हे जर म्हणलं तर हे योग्य होईल. आणि ताईचा प्रवास जो झालेला अतिशय खडतड झालेला आहे आणि तिच्याकडनंच आम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. तर ताईने जो प्रवास केलेला आहे की म्हणजे ताई सिरियलमध्ये किंवा नाटकात काम करत असताना किंवा कार्यक्रमाला संचालन करत असताना त्या दरम्यान ती त्या काळात म्हणजे कंपनीमध्ये सर्व्हिस पण करायची आणि कंपनीच्या शिफ्ट बदलायच्या
पण तिचं तरी तिने नाटक सोडलं नाही. तीन तीन अंकी नाटक असायचं तिचं, तरी सगळ्यांच्या आधी तिचं नाटक पाठ असायचं. आणि कार्यक्रमावरून आल्यानंतर पण ती लगेच सकाळी सकाळी आम्ही कार्यक्रमावरून यायचो आणि लगेच दुसऱ्या कंपनीच्या बसमध्ये ती बसायची. आणि परत संध्याकाळी आले की आम्ही तिथून दुसरीकडे तिला गाडीतून उतरले की तसंच घेऊन दुसऱ्या कार्यक्रमात जायचो. हा जो मी ताईचा खडतर प्रवास पाहिलेला आहे आणि तिची ती एकाग्रता, जिद्द, नाटकाविषयी तिची जी जिद्द आहे, तर ते खूप शिकण्यासारखं आहे तिच्याकडनं. त्यातनं मला तरी वाटतं की मला अजून खूप काही ताईकडनं शिकायचं आहे. तर मला असं वाटतं की तिला मी काही हेल्प नाही करू शकत, पण तिची मला खूप हेल्प झालेली आहे. हा तिचा मोठेपण आहे की ती म्हणते की भाऊ पाठीशी आहे, पण ऍक्च्युअली तसं जर पाहिलं तर ती माझ्या पाठीशी आहे. आणि आम्ही दोघं बहीण भाऊ आणि माझी सौ सुवर्णा दांडगे आणि तसंच बाकीच्या लहाने बहिणी, आई, बाबा, सगळे